हरेश डोटवाड हे त्यांची पत्नी संध्या, मुली अमिषा व ऐश्वर्या यांच्यासोबत उल्हासनगर नंबर 1 मधील मोहिनी पॅलेस इमारतीच्या 4th मजल्यावर राहत होते. हॉटेलमध्ये नोकरी करून आपल्या दोन मुलींना उच्च शिक्षण देण्याचे ध्येय बाळगलेल्या हरेश डोटवाड यांचे स्वप्न पूर्ण होत होते, मात्र नियतीला ते मान्य नव्हते. त्यांची मोठी मुलगी ऐश्वर्या हिने फेब्रुवारी महिन्यात चांगल्या गुणांनी सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आई वडिलांच्या कष्टाची परतफेड करण्याची स्वप्ने ती रंगवत होती, तर धाकटी मुलगी अमिषा एमबीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. काल दुपारी हरेश कामावरून परत आल्यानंतर हरेश त्यांची पत्नी संध्या, मुलगी ऐश्वर्या आणि अमिषा हॉलमध्ये जेवायला बसले होते. काहीतरी आणण्यासाठी म्हणून अमिषा स्वयंपाकघरात गेली आणि इतक्यातच मोहिनी पॅलेस ही इमारती स्लब पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. हॉलमध्ये जेवत असलेले तिघेही जण या मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले, तर त्यांच्या किंकाळीने अमिषा बाहेर धावली, मात्र समोर काही क्षणापूर्वी असलेल्या हॉलमध्ये पडलेला खड्डा आणि मातीचा ढिगारा पाहून ती सुन्न झाली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला बाहेर काढले आणि त्यानंतर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे आपले जवळचे तिघेही जण तिला सोडून गेले होते. एक हस्ते खेळते कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झाले आणि आपल्या मुलींना उच्च शिक्षित पाहण्याचे वडिलांचे स्वप्न अधुरे राहिल्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून अमिषा अद्याप सावरलेली नाही. तिच्या काकांनी तिला पोटाशी कवटाळले असले तरी डोक्यावरील छत आणि मायेचा हात देखील हिरावला गेल्याने ती उद्ध्वस्त झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी उल्हासनगरमधील अंधिकृत धोकादायक अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केली आहे. और उनकी मतलब लड़की ये हॉल में बैठे थे और थोड़ी देर पहले ही मतलब भाई उधर से विष्णु होटल से दोस्त के पास आ रहे पुशवानी के यहाँ से होके आए थे और खाना खाने के लिए बैठ रहे थे. और जो छोटी वाली लड़की है वो किचन में से सब खाना परोसने के लिए उधर हॉल में रख रही थी और कुछ और दूसरा सामान लेने गई. और जैसे ही लेने गई तो जस्ट नीचे सीधा ही एक्सीडेंट हो गया, पूरा स्लैब गिर गया. उसके बाद थर्ड से फोर से सीधा ग्राउंड पे हो गया. और ऐश्वर्या को थोड़ी सी सीढ़ी के ऐसे साइड से जगह मिल गई थी, तो अमिषा को थोड़ी जगह मिल गई थी वहाँ से सीढ़ी के यहाँ से, तो वो फिर फटाफट नीचे उतर गई और उसको कोई भी खरोच नहीं आई. बस वो ऊपर की मेहरबानी की भाई किसको एक सेफ हो गया. अमिषा के सामने हादसा हुआ. हाँ, अमिषा के सामने ही ये हादसा हुआ था.